बॉलीसाठी आपण पाहिलं तर धीरज अं नामत केलं जाते सहा चेंडूमध्ये वीस धावांची गरज आहे पहिले तीन बॉल मॅचचं रिझल्ट सांगून जाईल परंतु इथे करण देखील क्षमता आहे मॅच फिरवण्याची पहिलाच बॉल आपण पाहिलं तर माणसं दंडित केला गेला नो बॉल सहा चेंडू मध्ये अजून एकोणीस धावांची गरज आहे एक चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते आई बॉलर आपण पाहिला तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून सहा धावांसाठी खूप चांगला फटका पाच चेंडू मध्ये अजूनही तेरा धावांची गरज आहे पहा करन त्याच्या नावातच रन आहे आणि ती रनची देखील गरज आहे आज सकाळपासून हे नाव चर्चेत राहिलं गेलंय पाच चेंडू मध्ये धीरज या बॉलवर आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक आणि अप्रतिम फटका पाहायला गेला दहा आपण पाहिलं तर तब्बल आणि पुढे जाईल पहा करणची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार डाळ्या बाजाव्यात काय बॅटिंग केली गेली आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अशा मुमेंट काही बॉलवर आपण पाहिलं समोरशी खेळण्याचा प्रयत्न बॉल अडवण्याचा प्रयत्न सुरू केला होता अमित पाटील तिकडे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर पोहोचले गेले परंतु झेलची संधी होती आणि रन जर आपण पाहिलं तर दोनने पुढे तीन चेंडू मध्ये अजूनही चार धाबांची गरज आहे तीन चेंडू मध्ये पाच धाबांची गरज आहे तीन चिंटमध्ये पाच धावांची गरज आहे आणि हा बॉल लगेच धीरज यांचा खूप महत्त्वाचा असणार आहे परंतु करण अगदी सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणात सिक्स देखील आपण पाहिले गेलेत हा बॉल आपण पाहिलं तर पंचदंडित करतायत बॉल तीन चिंटमध्ये चार धावांची गरज आहे करणने मात्र आज मला जिंकली गेले हा बॉल आणि बिनिंग स्ट्रोक पाहायला मिळतो आहे करण पाटील यांच्या बॅटमधून मला जिंकली गेली आहेत काय साठी एकदा जोरदार टाळा पाज काय बॅटिंग अप्रतिम ला जवाब खेळ पाहायला मिळाला करण आज मात्र जिंकली गेली आहे रनची करत असताना मात्र धावून आलाय करण वेल प्ले सहा चेंडू मध्ये वीस धावांची गरज असताना आपण पाहिलं तर जो एक विक्रम केला गेला आणि अगदी थकलेले परंतु जी बॅटिंग केली गेली आहे चला टॉससाठी यायचंय डेंजर इलेव्हन त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर ओमकार मालाड अशी मॅच असणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी नो no डाऊट करण पाटील आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार डेंजर इलेव्हन यतिराज देवरुके आणि त्यांची पूर्ण एक चांगली संगमांनी करत असताना त्यांच्या विरुद्ध ओंकार मालाड अभिषेक मांडेलिया आणि त्यांच्या विरुद्ध यतिराज देवरुके बाबू शैलेश पाटील आपल्यास विनंती करेल आपल्या असे टॉस करायचा आहे श्री साई स्पोर्टचे सर्व सर्वाह्य आणि एस एस लाईव्हला देखील त्यांचं पण पहिलं तर टीम पाहू शकतो पहिल्यांदा आज खुल्या डेंजर इलेव्हन हा संघ आपण पाहू शकतो यतीराज देवरुके त्यांची पूर्ण एक संघमांनी आज मीरा भाईंदर रोड त्या विभागातील एक चांगली स्टारकास्ट आणि शैलेश पटेल यांना आपण पाहू शकतो इन एक्शनमध्ये आज श्रीसाई स्पोर्ट्सचे सर्व सर्वाह्य टॉस का बॉस नवीन टॉस आपण पाहू शकतो टॉस जिंकलाय डेंजर इलेव्हन नावाप्रमाणे डेंजर कामगिरी अपेक्षित असणार आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे एका साइडला ओंकार मारणार त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर डेंजर इलेव्हन जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल तसं मात्र मी घेऊन जातो कीर्ती वाघेला सरांकडे धन्यवाद चला ग्राउंड खाली करायचंय एक विशेष सन्मान केला जाईल मात्र क्रिकेट